मऊदा तालुका के ग्राम धानला के सर्वोदय विद्यालय में 12 से 14 उम्र के स्कूली छात्रों का लसीकरण का शुभारंभ आज नागपुर जिला कृषि सभापति तापेश्वर वैद्य के हाथों किया गया। इस अवसर पर स्कूल के वरिष्ठ अध्यापक रमेश बेरड़, नरेश साफ साकड़े, प्रतिभा राम केलकर, उपासना पराशर, धानला स्वास्थ्य केंद्र के डॉक्टर रवि शेंडे, रजनी रंगारी, राकेश ढोबरे, विक्की पत्रे उपस्थित थे। सभी पालकों से अपने 12 से 14 उम्र के बच्चों का टीकाकरण करने की अपील कृषि सभापति तापेश्वर वैद्य ने की है। आज सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धानला येथे 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। वास्तविकता आज देशामध्ये जरी कोरोना सदृश्य परिस्थिती नसली तरी ही शक्यता नाकारता येत नाही। शासनाच्या प्रशासनाच्या वतीने वारंवार जनतेला सूचित करण्यात येत आहे आणि त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेला सहकार्य करणे गरजेचे आहे। आणि या माध्यमातून मी सर्व बालकांना सुद्धा विनंती करतो, त्याच्या पालकांना सुद्धा विनंती करतो की या कोरोना लसीकरण मोहिमेत आपण सहभागी व्हावं आणि आपलं भविष्य एक निश्चिंत आणि धोक्याबाहेर ठेवावं एवढीच विनंती या माध्यमातून या ठिकाणी करतो।